नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर मित्रांनो, आता वाजले आहे सकाळचे 5 आणि माझा मित्र सारांश आपल्याला त्याचा ब्लॉग शूट करायला जायचं आहे. तर चला आपण लवकर जाऊ. तो घराखाली आलेला आहे आणि कॉल करतोय बिचारा. तर आपण लवकर निघू. तर हे बघा, पूर्ण अंधार झालेला आहे आणि हा आपला भाऊ इथे येऊन उभा आहे बिचारा. आज भाऊंसोबत ब्लॉग करायला जायचं आहे आपल्याला. तर चला मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय लोकेशनवर. आम्ही थोडं लवकरच पोहोचलोय, अजून अंधारच आहे इथे सगळीकडे. तुम्ही बघू शकता इकडे. Life is happy but it's so insane. We must merely make a start. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही लोकेशनवर पोहोचलोय. फार भारी व्ह्यू आहे यार, तुम्ही फक्त बघा. एकच नंबर व्ह्यू आहे. तर हा फुल व्हिडिओ माझा फ्रेंड अपलोड करणार आहे. तर मी त्याच्या चॅनलची लिंक टाकून देईन. तर तुम्ही सबस्क्राईब करा यार, कारण की तो पण फार छान व्हिडिओ बनवतोय. माझ्या मित्राचा ब्लॉग एंड झालाय आणि आता आम्ही घरी चाललोय. तर फार भारी ब्लॉग बनवला यार त्यांनी. त्यांनी आपल्या सगळं रूट पण टाकलं आहे गुगल मॅप्सवर. तर तुम्ही येऊ शकता त्याचं बघून. तर चला आता आपण घरी जाऊ. तर मित्रांनो, मी घरी आल्यावर डायरेक्ट झोपलो होतो यार. खूप झोपेत होती, 5 उठलो होतो त्यामुळे सकाळी. आणि आता आपल्या आराध्य भाऊंचा फोन आला आहे. त्यांची गाडी बंद पडली तर जायचं आहे टो द्यायला. तर चला. हा येतो मुलगा. गाडी बंद, गाडीत पेट्रोल नाही हे सुद्धा माहीत नाही याला. मग भावा, चला जायचं का? मग चलो, चला द्या टो. मग चला. तर आता मी कॅमेरा बंद करतो, कारण की टो द्यायचं आहे आम्हाला. तर बघा, आपला आराध्य भाऊ पेट्रोल भरतोय. मग टंकी फुल करायला लागतो. अजून गाडी सुरू होत नाही आहे. मारतो एक एक. हे बघा, याची KTM अशी चालूच होत नाही. आता काय करेला? जोरात मार रे. फायनली आमच्या भाऊंची गाडी सुरू झाली आहे आणि आता फुकटची हवा भरणार आहे आपला भाऊ. काही सामान सांगितलं होतं घरून, ते मी आणलंय आणि आता आपल्याला घरी जायचं आहे. चला. तर मित्रांनो, मी आत्ताच घरी आलो आणि आता असा सीन आहे की तो आमचा फिश पॉट आहे, तो आपल्याला धुवायचा आहे, कारण की त्यामध्ये आपल्याला काही मासे आणून टाकायचे आज. तर ॲक्वेरियममध्ये जायचं आहे आपल्याला. तर 7-8 महिने झाले तो यूजच नाही केला, त्यामुळे तो पूर्ण खराब झालेला आहे. तर चला आपण तो धुवू आता. तर हळूच हा फिश पॉट काढावा लागेल केअरफुली एकदम, आणि याला आपल्या बाथरूममध्ये घेऊन जावं लागेल. तर आता आपण स्टार्ट केलंय. हे इथं मीठ घेतलंय, त्या शॉपवाल्या काकांनी सांगितलं होतं मीठ जर तुम्ही यूज केलं तर फिश पॉट चांगला धुतले जातो. तर चला स्टार्ट करू आपण. तर मित्रांनो, आपला फिश पॉट रेडी आहे, धुतलाय. आता दुकानात जाऊ आणि मासे घेऊन येऊ आपण. तर चला. तर बघा मित्रांनो, आम्ही फायनली फिश आणली आहे. ही गोल्ड फिशची एक पेअर आहे आणि हे काईट फिश आहे, याची एक पेअर आहे. मला तुम्हाला ती पूर्ण शॉप दाखवायची होती यार, पण तिथं मी गेलो आणि माझ्या अनफॉर्च्युनेटली मोबाईलची ती बॅटरी होती ती संपली. तर सॉरी, मी पुढच्या वेळेस तुम्हाला तिथे पूर्ण दुकान दाखवेल आणि तिथे ते काही मासे आहेत ते पण दाखवेल. तर आजसाठी बस एवढंच. लव यू, टेक केअर.